नमस्कार मंडळी, ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पारंपरिक आणि बनवायला अगदी सोपा पदार्थ केळीचं शिकरण कसं बनवायचं ते पाहणार आहोत. काही गोड खावंसं वाटलं तर पटकन केळीचं शिकरण बनवता येतं आणि अगदी लहान मुलं देखील केळीचं शिकरण बनवू शकतात. चला तर मग आता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथं 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे. आता या दुधामध्ये आपण 1/2 वाटी साखर घालून घेऊया. तुम्हाला जर हवं असेल तुम्ही या ठिकाणी पिठी साखरेचा उपयोग केला तरी चालेल. आणि आता यामध्ये मी 1/4 टीस्पून वेलची पूड घालून घेत आहे. वेलची पूड घालून घेतल्यानंतर आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊयात. साखर वितळली पाहिजे छानपैकी. साखर वितळल्यानंतर मी ते केळी घेतलेली आहे. केळी सोलून घ्यायची आणि ह्याचे छान स्लाइस करून घ्यायचे आहेत. केळीचं वरचं टोप मी काढून घेतले आणि त्यानंतर आता आपण केळीचे स्लाइस करून घेऊयात. काही जण केळी मॅश करून देखील शिकरणमध्ये घालतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मॅश करून देखील घालू शकता. मी इथं स्लाइस घालत आहेत. मी इथे 2 केळी घेतलेले आहेत. खूप पटकन बनून रेसिपी तयार होते. चपातीसोबत तुम्ही लगेच सर्व करू शकता केळीचं शिकरण. मी इथे 2 केळींचे स्लाइस करून घेतलेले आहेत आणि यामध्ये मी आता ड्रायफ्रूट्स घालून घेत आहे. तुम्हाला हवे असतील तर घाला, नाही घातले तरी देखील चालेल. आता आपण हे एकदा छानपैकी मिक्स करून घेऊयात. बनून तयार आहे केळीचं शिकरण. तुम्ही हे केळीचं शिकरण चपातीसोबत देखील सर्व करू शकता आणि एक छान डिझर्ट ऑप्शन देखील केळीचं शिकरण आहे. आपल्याला खीर वगैरे बनवायचा कंटाळा आला तर हे केळीचं शिकरण पटकन बनून तयार देखील होतं आणि आपली डिश पूर्ण थाळी देखील कंप्लीट होते. यामुळे तुम्हाला जर या केळीच्या शिकरणाची रेसिपी आवडली असेल, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच छान रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.